इयत्ता आठवी कृतीपत्रिका पाच समजून घेऊया. पोषण प्रकाश संश्लेषण वनस्पतीतील वहन व्यवस्था नायट्रोजन स्थिरीकरण. संदर्भ इयत्ता सातवी प्रकरण चार सजीवातील पोषण अध्ययन निष्पत्ती जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. उदाहरणार्थ हिरव्या रंगांच्या पानांखेरीज दुसऱ्या रंगांची पाने प्रकाश संश्लेषण करतील का. रासायनिक अभिक्रियांची शाब्दिक समीकरणे मानतात. उदाहरणार्थ प्रकाश संश्लेषण श्वसन इत्यादी. लक्षात घेऊया पोषण पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असं म्हटलं जातं. एखादा सजीव काय करतो तर पोषक द्रव्ये शरीरात घेतो व त्याचा वापर त्या सजीवाच्या त्याचा वापर तो सजीव करतो. ओके याला आपण पोषण असं म्हटलं जातं. आता पोषणाची गरज का. तर काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेचा पुरवठा सतत होणे गरजेचं असतं. त्याच्यासाठी शरीरामध्ये पोषक द्रव्ये घ्यावे लागतात. नंतर पोषणाची गरज अजून दुसरं कारण काय असू शकतं. शरीराचा वाढ आणि विकास होण्यासाठी पोषणाची गरज असते. तसंच पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे याच्यासाठी पोषणाची गरज असते. म्हणजे जे आपल्या शरीरात पेशी असतात त्या त्यांची झीज होते त्या नादुरुस्त होतात त्यांना दुरुस्त करण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते. शरीराला रोगांपासून वाचवणे आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रोगांपासून आपलं संरक्षण होण्यासाठी पोषणाची गरज असते. स्वयंपोषण काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात. काही जे सजीव असतात ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अन्नासाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही म्हणजेच ते स्वतःचं पोषण स्वतः करतात. या पोषण पद्धतीला आपण स्वयंपोषण असं म्हटलं जातं. सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण म्हणतात. काही जे सजीव असतात निसर्गामध्ये तर अन्नासाठी ते इतर सजीवांवर किंवा वनस्पती किंवा प्राणी इतर सजीव म्हणजे काय वनस्पती किंवा प्राणी यांच्या त्यांच्यामध्ये जी प्रक्रिया होते त्याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. आता प्रकाश संश्लेषण म्हणजे काय ते आता आपल्याला पाहायचं आहे. वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असतं. म्हणजे निसर्गामध्ये जे वनस्पती आहे त्यांची पण वाढ होते परंतु वाढ होण्यासाठी त्यांना अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती हे स्वयंपोषी आहेत. स्वतःला लागणारे अन्न हे स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी पोषक तत्वे पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. म्हणजे स्वयंपोषण करणारे जे वनस्पती असतात त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण ही क्रिया होत असते. आता वनस्पतींचे जे पान आहे त्या पानांमध्ये असतं हरितद्रव्य आणि वनस्पती काय करतो हवेतून कार्बन डायऑक्साईड घेतो तसंच जमिनीतील पाणी किंवा पोषक तत्वे तो घेतो आणि स्वतःचं अन्न तो स्वतः तयार करतो. याला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. इथं आपल्याला आकृती दाखवली बघा सूर्याचे जो प्रकाश आहे म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी सूर्यप्रकाश अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याशिवाय वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही म्हणजे प्रकाश संश्लेषण ही क्रिया तो करू शकत नाही. तर सूर्याचा प्रकाश त्या पानांवर पडतो आहे हवेतनं तो कार्बन डायऑक्साईड घेतो आहे ते पानामधलं जे हरितद्रव्य आहे त्याच्यावर तो सूर्यप्रकाश पडतो आहे मुळांवाटे तो पाणी खनिज क्षार घेतो आहे आणि त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया ही होते म्हणजे तो स्वतःचा अन्न स्वतः तयार करतो. रासायनिक अभिक्रिया आहे कार्बन डायऑक्साईड पाणी प्रकाश ऊर्जा अन्न म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होतं. म्हणजे बघा कार्बन डायऑक्साईड वॉटर याला आपण हरितद्रव्य म्हणतो अन्न म्हणजे ग्लुकोज
आणि हा ऑक्सिजन तयार होतो त्याच्यामध्ये. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. तर वनस्पती जे आहेत स्वयंपोषी आहेत, प्रकाश संश्लेषण क्रिया होते. यामध्ये प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होत असतं. या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. बघा आपल्याला दिसणार आहे, तर ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था आहेत. वनस्पतीमध्ये दोन वेगवेगळ्या वहन व्यवस्था असतात. एक आहे जलवाहिनी, दुसरी आहे रसवाहिनी. जलवाहिन्यांमार्फत मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागांकडे पोहोचवले जातात. आता ही जी जलवाहिनी असते तर मुळं काय करतात, पाण्याचं शोषण करतात व क्षारचं शोषण करतात जमिनीमधून, आणि वनस्पतीचे जे सगळे भाग आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचवलं जातं. म्हणजे क्षार आणि पाणी हे जलवाहिनीमार्फत पोचवलं जातं. रसवाहिन्यांमार्फत अन्न वनस्पतीच्या पानाकडून इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते. ज्या रसवाहिन्या असतात त्या काय करतात, आता प्रकाश संश्लेषण क्रिया शक्यतोवर कुठं होते, वनस्पतीच्या पानांवर, कारण त्याच्यामध्ये हरितद्रव्य आहे. तिथं अन्न तयार होतं. अन्न तयार झाल्यानंतर ते जे अन्न आहे रसवाहिन्यांमार्फत वनस्पतीच्या पानांकडनं इतर भागांकडे पाठवलं जातं व काही भागांमध्ये त्याची साठवण होते. वायुरूपात असतो, परंतु वनस्पती हा वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. हवेमध्ये नायट्रोजन 78% आहे, परंतु वनस्पती हा जो वायुरूपातील नायट्रोजन आहे तो शोषू शकत नाही, म्हणजे डायरेक्ट घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे, म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते. म्हणून नायट्रोजनचे स्थिरीकरण होणे खूप महत्त्वाचे. स्थिरीकरण म्हणजेच काय, तर नायट्रोजनचे संयुगात रूपांतर होणे. नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीने होते. नायट्रोजनचे स्थिरीकरण होण्याच्या दोन पद्धती आहेत, एक जैविक पद्धत आहे, दुसरी वातावरणीय आहे. या पद्धतीत दोन प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. म्हणजे जी जैविक पद्धत आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत ते नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात, म्हणून आपण याला नायट्रोजन स्थिरीकरण जैविक पद्धत असं म्हणतो. तर जो रायझोबियम नावाचा सूक्ष्मजीव आहे, हा सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतीच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात. हे जे सूक्ष्मजीव असतात रायझोबियम, तर काही वनस्पतींच्या मुळांना गाठी असतात, त्या गाठींमध्ये हा रायझोबियम सूक्ष्मजीव असतो. शक्यतो तो द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावर असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजन संयुगात रूपांतर करतात. आता हे जे रायझोबियम्स आहेत हे काय करतात, हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचं रूपांतर नायट्रोजन संयुगामध्ये करतात आणि ते मातीमध्ये मिसळतात. मातीमधील जे ॲझिटोबॅक्टेरिया हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. तसंच ॲझिटोबॅक्टर नावाचे सूक्ष्मजीवसुद्धा हवेतील नायट्रोजन घेतात, त्याचं रूपांतर ते संयुगांमध्ये करतात. अशा प्रकारे वनस्पतींना नायट्रोजन ते हवेमार्फत शोषू शकत नाही, तर त्याच्याऐवजी त्याचं संयुगात रूपांतर होतं आणि मग वनस्पती त्याचा वापर करतात. त्यांचे वातावरणीय स्थिरीकरण, पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. तर बघा पावसाळ्यामध्ये काय असतं, जेव्हा वीज चमकते त्यावेळेस हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन व ऑक्सिजन यांच्यामध्ये एक अभिक्रिया होते. कशामुळे होते, वीज चमकते. वीज चमकते म्हणजे तिथे तापमान खूप जास्त असतं, त्यावेळेस नायट्रिक ऑक्साईड तयार होतो. व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होते. त्या नायट्रिक ऑक्साईडचं काय होतं, पुन्हा ऑक्सिडीकरण झालं आणि ऑक्सिडीकरण झाल्यानंतर तो नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. व पाण्यात हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळतं व त्याचं नायट्रिक आम्लात रूपांतर होतं. हे जे नायट्रोजन डायऑक्साईड आहे हा पाण्याबरोबर तो विरघळतो
आणि नायट्रिक आम्ल हे तयार होतं. हे आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. वनस्पती व नायट्रोजन उपयोग याचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. अशा प्रकारे नायट्रोजन हा वनस्पतींना मिळत असतो. मित्रांनो, कृतीपत्रिका जो बघितली आज आपण, त्याचा हा सराव करूया. हा तुम्हाला वहीवर सॉल्व करायचा आहे, सोडवायचा आहे, आणि फोटो काढून शाळेच्या ग्रुपवर हा आपल्याला टाकायचा आहे.